हॅलो, नमस्कार. मी शारदा. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. सगळ्यांचा दिवस जो आहे छान जाऊ दे, हॅपी हॅपी होऊ दे. मैत्रांनो, कुठेही बाहेर जायचं म्हटलं की आपण छानसा मेकअप करतो, छानसे आउटफिट्स घालतो, फुटवेअर घालतो, मस्तपैकी हेअरस्टाईल करतो आणि बाहेर जातो. म्हणजे कुठला कार्यक्रम असू दे, बाहेर फिरायला जाणं असू दे, अचानक ठरलेला प्लॅन असू दे, पण आपल्याला जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हा आपण अप टू डेट राहायचा किंवा अप टू डेट दिसण्याचा प्रयत्न करतो. पण कधी कधी काय होतं ना, मेकअप जरी किती छान केला तर कधी कधी आपल्याला हे केस जे आहेत आपल्याला दगा देतात. हो, केस. कारण केस जर खूप छान नसतील, स्वच्छ नसतील, सिल्की नसतील, बाउन्सी नसतील, तर ते अजिबात आपल्या चेहऱ्यावर दिसत चांगले दिसत नाहीत. म्हणजे तुम्ही कितीही छान मेकअप करा, कितीही झटपट मेकअप करत तसं तर आपल्याला झटपट मेकअप कसा करायचा ते माहितीच आहे. त्याचप्रमाणे हेअरस्टाईल सुद्धा आपण जसं आपण आउटफिट घातलं आहे किंवा ज्या प्रकारचं फंक्शन आहे, काय ऑकेशन आहे, त्यानुसार आपण आउटफिट घालतो तसंच हेअरस्टाईल सुद्धा करायचा प्रयत्न करतो. मग ते मोकळे केस सोडणं असू दे, केस बांधणं असू दे, एखादी छानसे सिम्पलशी हेअरस्टाईल असू दे किंवा नुसतं हेअरबँड लावणं असू दे, तर अशा प्रकारचे आपण हेअरस्टाईल जे आहेत ऑकेशननुसार किंवा काळानुसार किंवा जसं जे जो कार्यक्रम आहे त्यानुसार आपण प्रेफर करतो. पण कधी कधी काय होतं ना, अचानक एखादा कार्यक्रम करतो किंवा अचानक एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला जायची वेळ येते आणि अशा वेळेस जर आपले केस धुतलेले नसतील तर ते खूपच ऑइली, चिपचिपे दिसतात, खूपच खराब दिसतात. जसं की माझे केस जे आहेत खूप पातळ आहेत, पातळ असून ऑइली सुद्धा आहेत. म्हणजे मला जवळजवळ रोज एक दिवसाआड केस धुवायची गरजच लागते, कारण मी केस जर नाही धुतले तर इतकं ऑइल माझ्या केसांवर पसरतं, जसं की मी तेल लावलेलं आहे इतके चिपचिपे होतात माझे केस. तर हा एक प्रॉब्लेम आहे आणि खूप जणांचा असा प्रॉब्लेम असेल. म्हणजे बऱ्याच जणांना रोज बाहेर जावं लागतं, वर्किंग वुमन असू दे किंवा बाहेरची काही कामं असतील, तर आपल्याला बाहेर पडतो तेव्हा आपल्या बाहेरची केसांवर धूळ बसते, प्लस सूर्यकिरणांचा जो आहे तो परिणाम होतो आणि केस जे आहेत ऑइली सुद्धा त्याच्यामुळे होतात. मग ते चिपचिपे दिसतात, खराब दिसतात. असो, तर अशा वेळेस जेव्हा आपल्याला बाहेर जायचं असेल आणि जर आपले केस खराब असतील, ऑइली असतील, तर अशा वेळेस काय करायचं? तर आपण प्रत्येक वेळेस आपल्याला केस धुवायला वेळ असेलच असं नाही. कधी कधी खूप घाई असते, खूप अर्जंट असतं, आपल्याला कधी कधी आपण विसरून जातो आणि मला ह्या कार्यक्रमाला जायचं आणि अचानक आपल्याला आठवण येते. मग अशा वेळेस केस धुवायचे, केस सुकवायचे, हेअरस्टाईल करायची इतका वेळ आपल्याकडे नसतो. मग अशा वेळेस आपण काय करतो, केस जे आहेत एकत्र घेतो आणि बांधून टाकतो. बांधून जरी टाकले भले ते केस जे आहेत बांधल्यामुळे लपले जातात, पण पुढच्या केसांचं काय करायचं? कारण पुढचे केस जे आहेत ऑइली दिसतात, त्याच्यामुळे ते चिपचिपे झाल्यामुळे असे चपटे होतात. चपटे झाल्यामुळे असं वाटतं की तुम्ही तेल लावून आला आहात केसांना, ते दिसायला खरोखर खूप वाईट दिसतं, चांगलं दिसत नाही. तर अशा वेळेस काय करायचं आहे, केसांसाठी काय करायचं आहे, त्यासाठी आज मी स्पेशल व्हिडिओ तो बनवत आहे की जर तुम्हाला बाहेर जायचं असेल, घाई असेल, पण तुमचे केस जे ऑइली असतील, खराब असतील, तर अशा वेळेस आपण केसांना रिपेअर कसं करायचं किंवा एकदम कमी वेळामध्ये आणि काहीही न करता, केस न धुता आपण केस जे आहेत कसे काय ड्राय करू शकतो आणि बाउन्सी आणि सिल्की करू शकतो. तर त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील. आता आपण केस स्वच्छ करण्यासाठी किंवा धुण्यासाठी आपण काय वापरतो, तर शॅम्पू वापरतो. शॅम्पू कुठला वापरतो तर प्रत्येक केसाच्या प्रकारानुसार प्रत्येकाला वेगवेगळा शॅम्पू लागतो. तर तो शॅम्पू जो आहे आपण केस ओले करतो आणि केस धुवून शॅम्पू आपण ॲड करतो आणि शॅम्पूने जे आहे आपले केस जे आहे स्वच्छ करतो. त्याच्यानंतर प्रक्रिया असते केस व्यवस्थित पुसून काढणे आणि त्याला व्यवस्थित ब्लो ड्राय करणे, तरच केस जे आहेत व्यवस्थित सुकतात. आता एवढी सगळी मोठी प्रक्रिया करावी लागते, पण जे आपली जेव्हा घाई नसते किंवा आपण सगळं आरामात चाललेलं असतं तेव्हा आपण हे सगळं करतो. पण जेव्हा आपल्याला बाहेर जायचं आहे, खूप घाई आहे आणि अचानक आपल्याला बाहेर जायचा प्लॅन ठरला किंवा बाहेर जायचं आहे पण आपल्याला माहिती नव्हतं आणि आपले केस जे आहेत ऑइली दिसत तसे चिपचिपे दिसत, जसं इथे माझ्यात मी इतकी छान तयार झालेली आहेत पण माझे केस बघा किती ऑइली झालेले आहेत, असं वाटते जसं की मी केसांना तेलच लावलेलं आहे. म्हणजे केस मोकळे जरी सोडले तरी असं कळून येते की केस ऑइली झालेले आहेत. केस जरी बांधले तरी पण असं वाटतंच आहे की केस ऑइली झालेले आहेत. म्हणजे समजा तुम्ही असे केस बांधले किंवा केसांना छान असं पिनअप जरी केलं तरी पण असं वाटतं की केस जे आहेत ऑइलीच आहे किंवा केसांना आपण तेल लावलेलं आहे. हे पहा, म्हणजे केस जरी बांधले तर तुम्ही केस कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ते केस जे आहेत ऑइली वाटणारच आहेत. म्हणजे हे पहा, मी असे केसांना किती तेल लावलेलं आहे असं दिसून येत आहे, असं कळून येत आहे, पण मी केसांना अजिबात तेल लावलेलं नाही. माझे केस ऑलरेडी ऑइली आहेत आणि एक दिवस जरी केस म्हणजे धुतले तरी काही वेळाने परत खूप सारं ऑइल जे आहे जमा होतं केसांमध्ये आणि केस धुवून सुद्धा म्हणजे केस ऑइलीच दिसतात, त्याला काही पर्याय नाही आहे. त्याच्यामुळे वारंवार मी केसांची जे आहे निगा राखते, वारंवार केसांची काळजी घेते. तर आज मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे की आपल्याला बाहेर जायचं पण केस आपले ऑइली दिसत असते तर काय करायचं, तर आपल्याला वापरायचं आहे शॅम्पू.
तुम्ही मला शॅम्पू, आत्ताच तर मी सांगितलं शॅम्पू केस ओले करा, शॅम्पूने केस धुवा, मग सुकवा, ब्लो ड्राय करा, या सगळ्या गोष्टींमध्ये किती वेळ लागतो. तर हो, शॅम्पू वापरायचा आहे, पण आपण जो रेग्युलर शॅम्पू वापरतो तो न वापरता आपल्याला ड्राय शॅम्पू वापरायचा आहे. येस, ड्राय शॅम्पू जो केसांसाठी स्पेशली मिळतं. तुम्ही थोडंसं ऑनलाईन सर्च केलं, ऑनलाईन कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला ड्राय शॅम्पू जरी तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला इझिली मिळून जाईल. तुम्ही मेडिकलमध्ये जरी इन्क्वायरी केली तरी सुद्धा तुम्हाला मेडिकलमध्ये ड्राय शॅम्पू मिळून जाईल. आता ड्राय शॅम्पू म्हणजे काय असं, म्हणजे आपल्याला वाटेल की शॅम्पू म्हणजे काय केस धुवायच तर लागणार आहे, तर नाही. ड्राय शॅम्पूमध्ये आपल्याला केस धुण्याची किंवा केस ओले करण्याची अजिबात गरज नाही. आहे की नाही मॅजिक, जादू आहे की नाही? हो, खरोखर. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ड्राय शॅम्पू जो आहे कधी वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे, त्याचे काय फायदे आहेत, आणि खरोखर हे आपल्या केसांवर जादूसारखं काम करते की नाही. चला तर जाणून घेऊया ड्राय शॅम्पू आपण कसा यूज करतो. आपल्या केसांमधलं तेल, चिकटपणा, घाण हे काढून टाकण्याचं किंवा कमी करण्याचं काम हे ड्राय शॅम्पू करतो. जसं आपण जो रेग्युलर शॅम्पू वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला केस धुवायचे, केस ओले करण्याची गरज लागते, पण ड्राय शॅम्पूमध्ये आपल्याला पाण्याची गरज लागणार नाही किंवा केस ओले करण्याची किंवा धुण्याची सुद्धा गरज लागणार नाही. म्हणूनच तर याला ड्राय शॅम्पू म्हणतात. हे डायरेक्टली आपण आपल्या केसांवर टाळूवर वापरायचं आहे आणि आपले केस जे आहे छानपणे सिल्की होतात, बाउन्सी होतात आणि अजिबात चिपचिपी राहत नाहीत. त्यातला जो ऑइलीपणा आहे तो कमी होऊन जातो. ड्राय शॅम्पू कोणासाठी फायदेशीर आहे? माझ्यासारख्या लोकांसाठी ज्यांचे स्कॅल्प जे आहे खूप जास्त ऑइली आहे, म्हणजे केस धुवून सुद्धा काही वेळानंतर, काही तासानंतरच केस खूप ऑइली दिसतात, चिपचिपे दिसू लागतात आणि खूप एक बाहेर जाताना थोडीसे एम्बॅरेसमेंट होते की अरे मी इतकी छान केस धुतलेले आहे तरी पण माझे केस व्यवस्थित सेट होत नाही आहेत, किती चिपचिपे दिसत आहेत. तर ज्यांची स्कॅल्प ऑइली आहे, ज्यांची केस ऑइली आहेत, अशा लोकांसाठी ड्राय शॅम्पू हा खरोखर खूप फायदेशीर आहे, एक जादूसारखं काम करतं. तर आपले केस ऑइली का होतात किंवा आपलं स्कॅल्प एवढं ऑइली का असतं, तसं बघायला गेलं तर सगळ्यांचं स्कॅल्पवर हे जे आहे सीबम, म्हणजे हे नॅचरल जे ऑइल हे जमा होतंच, म्हणजे आपली जी टाळू असते त्याच्यावर हे केस जे आहेत आपल्या संरक्षणासाठी असतात आणि हे सीबम जे आहे हे रोज प्रोड्यूस होतं. सीबम म्हणजेच काही नैसर्गिक तेल जे आपल्या केसांना मऊ ठेवतं, केसांना छान टेक्स्चर देतं आणि आपल्या केसांचं आणि आपल्या टाळूचं संरक्षण सुद्धा करतं. तर हे जे आहे प्रत्येक ज्यांना केस आहेत त्यांच्यासाठी हे फायदेशीर आहेत, कारण ह्याच्यामुळे आपल्याला मेन संरक्षण भेटतं, आपल्या केस जे आहेत व्यवस्थित राहायला मदत होते. पण काही काही लोकांमध्ये, काही काही महिलांमध्ये जे आहे हे जे सीबम आहे हे जास्त प्रमाणात प्रोड्यूस झाल्यामुळे केस जे आहे जास्त ऑइली होतात. म्हणजे आपण जेव्हा व्यायाम करतो, बाहेर फिरायला जातो, उन्हामध्ये जातो, प्रदूषणाच्या ठिकाणी जातो किंवा दिवसभर आपण बाहेरची कुठली कामं करतो, त्याच्यामुळे काय होतं आपल्या केसांमध्ये जो आहे जास्त प्रमाणात घाम येतो आणि जास्त प्रमाणात हे सीबम जे आहे जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतं किंवा जास्त बाहेर टाकलं जातं. त्याच्यामुळे मग आपले केस जे आहे चिपचिपे दिसतात, घाण वाटतात, खूप ऑइली दिसतात. मग हे सगळं ह्या गोष्टीमुळे होतं. त्याच्यामुळे सीबम हे असणं हे नॅचरल गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे, पण ते जास्त प्रमाणात असेल आणि जर बाहेरच्या वातावरणाचा जर आपल्या केसांवर, आपल्या टाळूवर परिणाम होत असेल तर त्याच्यामुळे आपली केस जे आहे जास्त ऑइली दिसतात आणि घाण किंवा थोडीशी चिपचिपे. केस ऑइली आहेत म्हणजे आपल्याला रोज केस धुणं धुवायलाच पाहिजे असं आपल्याला वाटतं, कारण रोज केस धुतले तर आपले केस स्वच्छ राहतील. पण रोज रोज केस धुणं आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या केसांसाठी सुद्धा चांगलं नाही आहे, कारण रोज केस धुण्याने काय होतं तिथे जे आहेत केस आपले कमजोर होतात, तुटतात आणि खूप जास्त प्रमाणात गळतात. म्हणून शक्यतो रोज केस न धुता केसांची जास्त जास्त प्रकारे काळजी कशी घेतली जाईल ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाहेर जाताना डोक्यावर स्कार्फ बांधायचा आहे, जास्त उन्हामध्ये जायचं नाही आहे. शक्यतो जेवढं आपण केसांच्या काळजीसाठी जितक्या आपण गोष्टी फॉलो करू त्या पाहिल्या पाहिजेत आणि जे आहे एक छान डाएट फॉलो केलं पाहिजे आपल्या केसांसाठी. जेव्हा आपल्याला घाईची वेळ असेल, जेव्हा गरज असेल, इमर्जन्सी असेल, तेव्हा आपण आपल्या केसांसाठी ड्राय शॅम्पू वापरू शकतो. ड्राय शॅम्पूमध्ये काय असतं, अल्कोहोल असतं आणि स्टार्चयुक्त पदार्थ असतात जे आपण केसांवर स्प्रे केल्यामुळे आपल्या जे केसांमध्ये जे जास्तीचं ऑइल आहे, तेल आहे, ते शोषले जातं. म्हणून आपले केस जे छान असे ड्राय आणि सिल्की दिसतात. तसंच ह्याच्यामध्ये जे आहे छान फ्रॅग्रन्ससुद्धा असतो, सुगंधसुद्धा असतो. त्याच्यामुळे आपल्या केसांना जेव्हा आपण हे स्प्रे करतो तेव्हा एक खूप छान असा सुगंध जो आहे आपल्या केसांना. ड्राय शॅम्पू कसा वापरायचा आहे, तर ड्राय तुमच्या केसांचा कुठला प्रकार आहे त्यानुसार ड्राय शॅम्पू वापरला पाहिजे. तुमच्या केसांचा टेक्स्चर काय आहे, तुमच्या केसांची लांबी किती आहे, त्यानुसार जो आहे ड्राय शॅम्पू वापरायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचे केस किती प्रमाणात तेलकट होतात, किती प्रमाणात ऑइली आहे ते सुद्धा पाहायचं. ड्राय शॅम्पू यूज करताना आपले केस जे आहेत मोकळे असावेत आणि कोरडे असावेत.
केसांमध्ये कुठल्याही प्रकारचे रबर पिना वगैरे ह्या वस्तू नसाव्यात, म्हणजे केस पूर्णपणे आपल्याला मोकळे सोडून घ्यायचे आहेत. आणि मग आपल्याला जो आहे केसांवर ड्राय शॅम्पू वापरताना आपल्याला करायचं काय की आपल्या केसांवर स्प्रे करताना ड्राय शॅम्पूचा कॅन हा 6 इंच दूर पाहिजे आपल्या केसांपासून. आणि केसांच्या मुळांवर आपल्याला स्प्रे करायचा आहे. ड्राय शॅम्पू कुठे कुठे स्प्रे करायचा आहे तर आपल्या इथे डोक्यावर, कानाच्या वर, डोक्याच्या मागच्या बाजूला, मानेच्या साईडला वगैरे या ठिकाणी आपल्याकडे आपल्याला ड्राय शॅम्पू जो आहे स्प्रे करायचा आहे. आणि त्याच्यानंतर बोटाने जो आहे थोडासा मसाज करायचा आहे, कारण जे लिक्विड किंवा जे ड्राय शॅम्पूमधले जे आपल्याला प्रोडक्ट आपल्या केसांवर पडतं ते थोडंसं आपल्याला बोटाने मसाज करून पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही आपल्या स्कॅल्पवरचं जे ऑइल आहे ते व्यवस्थित जे आहे त्याच्यामध्ये शोषलं जाईल. आणि जर तुम्हाला जास्त बाउन्सी केस पाहिजे असतील तर त्याच्यानंतर थोडंसं तुम्ही थंड ब्लो ड्राय करू शकता, म्हणजे कुलिंगवालं जे ब्लो ड्राय असं ते करू शकता, जेणेकरून तुमचे केस जे आहेत अजून छान बाउन्सी होतील. आणि कुठलीही हेअरस्टाईल करायला आपण मोकळे आहोत किंवा केस मोकळे सोडायला सुद्धा आपण जे आहेत मोकळे आहोत. शॅम्पू कधी किती वेळा वापरायचा आहे, ड्राय शॅम्पू कधीतरी वापरणं चुकीचं नाही. म्हणजे तुम्हाला खरंच गरज आहे, तुम्हाला बाहेर जायचं आहे, तुमचे केस जे आहेत खूप जास्त प्रमाणात ऑइली दिसत असतील बाहेर जाताना, तर तुम्ही ड्राय शॅम्पू वापरू शकता. पण खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे, सारखं ड्राय शॅम्पूचा वापर करायचा नाही, नाहीतर ते आपल्या केसांसाठी चांगलं राहणार नाही किंवा आपल्या केस किंवा आपल्या टाळू जे आहे स्काल्प जे आहे ते डॅमेज होऊ शकतं. म्हणजे सतत तुम्ही 2-3 दिवस जर कंटिन्यू ड्राय शॅम्पू वापरलात तर ह्याच्यामुळे काय होतं, आपलं स्काल्प जास्त प्रमाणात ड्राय होते, आपल्या स्काल्पला जळजळ होऊ शकते, खाज येऊ शकते आणि कोरडेपणा वाढू. ड्राय शॅम्पूमुळे काय होतं, आपल्या टाळूवरचे जे पोर्स आहेत ते ब्लॉक होतात. त्याच्यामुळे जर मग सतत आपण जर हे ड्राय शॅम्पू वापरला तर पोर्स ब्लॉक झाल्यामुळे मग आपल्या जे केस टाळूवरचे फोड मुरुम वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात ज्या आपल्याला खरोखर खूप त्रासदायक. इमर्जन्सीसाठी ड्राय शॅम्पू वापरणं अजिबात, म्हणजे ड्राय शॅम्पू तुम्ही वापरू शकता इमर्जन्सी असेल तर, कमी प्रमाणात वापरायचं आहे. सारखं ड्राय शॅम्पूचा वापर करायचा नाही, म्हणजे अति वापर केल्याने सुद्धा आपल्या केसांची जे काही काळजी व्यवस्थित घेतली जाणार नाही किंवा आपले केस जे आहेत खराब होऊ शकतात आणि आपल्या स्काल्पला सुद्धा जे आहे इजा पोहोचू शकते. हे तर झाले सगळे ज्या टिप्स होते किंवा सगळी जे ड्राय शॅम्पू बद्दलची माहिती होती मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितली आहे. आता तुम्ही म्हणाल की मी एवढं सगळं सांगितलं आहे, मी स्वतः वापरून पाहिलं आहे का ड्राय शॅम्पू? हो, मी स्वतः सुद्धा वापरून पाहिलेला आहे. कारण जसं मी सांगितलं माझे केस जे आहेत खरोखर खूप ऑइली आहेत, मग बाहेर जाताना मला सुद्धा हा प्रॉब्लेम होतो, मग केस धुवायला वेळ नसतो, केस सुकवायला वेळ नसतो. मग अशा वेळेस काय करायचं, ड्राय शॅम्पू जो आहे हा माझ्याकडे आहे, प्रो वुमनचा हा ड्राय शॅम्पू आहे. हा मी अमेझॉनवरून का मिंत्रावरून कुठल्या ह्याच्या ॲपवरून मागवला होता मला आता आठवत नाही आहे. मला वाटतं मी मिंत्रावरूनच मागवला होता. हा प्रो वुमनचा ड्राय शॅम्पू आहे आणि हा खरोखर खूप मला छान वाटला. मी 2-3 यूज केलेला आहे. जसं सांगितलं मी अति वापर ह्याचा करत नाही. आपल्याला खरोखर जास्त गरज वाटत असेल, खरोखर इमर्जन्सी असेल तर अशा वेळेस आपल्याला ड्राय शॅम्पूचा वापर करायचा आहे. जसं की आता म्हणजे तुम्ही पाहू शकता केस जे आहेत खूप जास्त प्रमाणात ऑइली दिसत आहेत. तर तो वापरायचा कसा आहे, तर आपल्याला काय करायचं, पार्टिशन करायचं आहे केसांचं आणि थेट आपल्या केसांची जे मुळं आहेत तिथे आपल्याला हा ड्राय शॅम्पू जो आहे स्प्रे करायचा आहे. जसं सांगितलं ड्राय शॅम्पूमध्ये खूप छान फ्रॅग्रन्स सुद्धा असतो, खूप छान असा वास येतो, मस्त सुवास येतो, तर केसामध्ये दिवसभर ना तो वास राहतो. थोडासा आपल्याला आहे जो बॉटल छानपैकी हलवून घ्यायची, शेक करून घ्यायची आहे. हे अशा प्रकारे त्याला वरून झाकण आहे हे काढायचं आहे. आता हे पहा आपल्याला जवळजवळ हे 6 इंच तरी आपल्याला हे लांब ठेवायचं आहे. आणि शक्यतो डोळे बंद ठेवा, डोळे एकदम तिथे असं बघू नका स्प्रे करताना, नाही डोळ्यात वगैरे जाण्याची शक्यता असते. तर आता समजा मी ह्या साईडला करते आहे, जस्ट हे अशा प्रकारे हे असं व्हाईट जे आहे हे प्रोडक्ट जे आहे हा जो ड्राय शॅम्पू आपल्या केसांवर पडतो. ते छोटे छोटे पार्टिशन करून आपल्याला जिथे जास्त ऑइली आहे तिथे आपल्याला हे जे आहे स्प्रे करायचं आहे अशा प्रकारे. दिसते तुम्हाला व्हाईट? दिसलंच असेल तुम्हाला हे व्हाईट जे आहे हा ड्राय शॅम्पू आहे. आता मी हे स्प्रे करून घेतलेलं आहे. मी फक्त आता पुढच्या साईडने केलेलं, कारण पुढच्या साईडने एकतर मला केस पातळ आहेत कमी आहेत आणि पुढची साईड जे आहे जास्त ऑइली झाली की केस अजूनही जास्त चपट दिसतात, खूपच चिपचिप दिसतात आणि ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही.
तर आता हे थोडंसं बोटाने आपल्याला हे मसाज करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपलं ऑइल जे आहे जास्त प्रमाणात प्रोड्यूस झालेलं आहे ते ऑइल सगळं त्याच्यामध्ये जे आहे ऍब्झॉर्ब होईल, शोषलं जाईल. आता माझ्याकडे ड्रायर नाही, नाही तर मी ड्रायरने सुद्धा तुम्हाला दाखवलं असतं की किती छान असे बाउन्सी होतात केस. जस्ट म्हणजे ह्याच्या ड्राय शॅम्पूमध्ये आपल्याला केस जे आहे धुवायची गरज नाही, ओले करायची गरज नाही आणि आपला वेळ सुद्धा जो आहे ह्याच्यामध्ये खूप वाचतो. जवळ फक्त 3 ते 4 मिनिटं आपलं, मी जवळ फक्त जास्त जास्त 5 मिनिटं तुम्ही पकडा, 5 मिनिटांमध्ये आपले केस जे आहेत रेडी होतात. हे पहा अशा प्रकारे आता तुम्ही पाहू शकता, हे बघा पूर्णपणे जो ऑइल होतं ते ऍब्झॉर्ब झालेलं आहे. आणि मसाज केल्यानंतर व्हाईट व्हाईट पावडर जी असते ती सुद्धा पूर्ण आतमध्ये निघून जाते, ती दिसतही नाही. तुम्ही एक कंगव्याचा हात जरी फिरवला, कोण जरी फिरवले तरी ते दिसणार नाही. किती ड्राय झाले केस, मगाशी कसे वाटत होते आणि आता बघा किती छान असे ड्राय झालेले आहेत. तर मी आता थोडेसे केस जे आहेत विंचवून घेते, म्हणजे तुम्हाला समजेल. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की केस जे आहेत माझे किती छान असे बाउन्सी झालेले आहेत, ड्राय झालेले आहेत. म्हणजे अजिबात वाटत नाही की माझे केस थोड्या वेळापूर्वी इतके ऑइली होते आणि केस आता किती छान असे सेट झालेले आहेत. तर तुम्हाला फरक हा दिसलाच असेल केसांमध्ये. तर मी केस जे आहेत बिंदासपणे सोडू शकते, किंवा जसं मी सांगितलं आपल्याला बांधायचे जरी असले तर केसांच्या ऑइल पाळण्यामुळे सुद्धा खूप फरक पडतो. आता मी समजा इथे बांधले जरी हे केस, मग अशी कसे वाटत नाही आणि आता बाकी ते छान असे फुटी वाटत आहे, छान मस्त बाउन्सी वाटत आहे. तर थोडस तुम्ही पाहिलं, तुम्ही किती फरक दिसत आहे, किती फरक पडलेला आहे ड्राय शॅम्पूमुळे. म्हणजे तुम्हाला केसांची काय हेअरस्टाईल करायची आहे ते तुम्ही करू शकता. म्हणजे कुठेही आता भीती राहणार नाही की अरे म्हणजे केस खूप ऑइली आहेत, बांधले तर खूप चिपचिपे दिसतील, चपट दिसतील, अजिबात चांगले दिसणार नाही, किंवा सोडले तरी त्याच्यामध्ये तो व्हॉल्यूम दिसणार नाही ऑइली असल्यामुळे. आता असा विचार करायची अजिबात गरज राहणार नाही. तुम्ही केस बिंदास सोडा किंवा कुठलीही हेअरस्टाईल करा, त्याच्या आधी जो आहे ड्राय शॅम्पू तुम्ही लावायला विसरू नका. म्हणजे तुमचे केस छान असे सिल्की होतील, बाउन्सी होतील आणि छान सेट सुद्धा होतील. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की ड्राय शॅम्पू मी वापरल्यानंतर माझ्या केसांच्या टेक्स्चरमध्ये किती फरक पडला आहे. तर मैत्रीण, तुम्हाला समजलंच असेल की ड्राय शॅम्पू वापरणं किती फायदेशीर आहे. एवढंच की कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात करायची नाही, म्हणजेच ड्राय शॅम्पूचा अतिवापर सुद्धा आपल्या केसांसाठी नुकसानदायक ठरू शकतो. म्हणून इमर्जन्सी असेल, आपल्याला बाहेर जायचं असेल, आपल्याकडे दुसरा पर्यायच नसेल, तर अशा वेळेस ड्राय शॅम्पू वापरा आणि तुम्हाला पाहिजे तसे केस जे आहे तुम्ही ठेवू शकता किंवा केसांची हेअरस्टाईल करू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ जो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत सगळ्यांनी सुखात राहा, आनंदात राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.